माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यांनी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसी दिने उत्साह नवा आणला. बांधला बसुका बांधला बांधला बसुका बांधला बांधला बसुका बांधला. लोक जागृति नाट्य सांस्कृतिक और शैक्षणिक संस्थान चंद्रपुर और जय भीम सम्मेलन समिति चंद्रपुर और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अंतर्राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र टाकली जिला चंद्रपुर की ओर से तृतीय राष्ट्रीय जय भीम सम्मेलन का आयोजन 31 अगस्त और 1 सितंबर को चंद्रपुर के प्रदर्शनी इंदिरा गांधी रंगमंच में किया गया. इस साहित्यिक सम्मेलन में देश भर से साहित्यकार वैचारिक लोक कलाकार जल कलाकार नाटककार वक्ता मंत्री सांसद विधायक आंदोलनकारी नेता कवि और आईएएस अधिकारी मौजूद रहेंगे. सम्मेलन का उद्घाटन शनिवार 31 अगस्त को शाम 6 बजे होगा. वरिष्ठ विचारक लेखक साहित्यकार वरिष्ठ पत्रकार उत्तम कामले अध्यक्ष होंगे और उद्घाटन विपक्षी दल के नेता और विधायक विजय वरेट्टीवार करेंगे, जबकि दिल्ली सरकार में पूर्व सामाजिक न्याय मंत्री और विधायक राजेंद्र पाल गौतम होंगे जो कि विशेष मार्गदर्शक के रूप में उपस्थित रहेंगे. उसी के साथ साथ नवनियुक्त चंद्रपुर लोकसभा सांसद प्रतिभा धानोरकर, अमरावती लोकसभा सांसद बलवंत वानखेड़े, गढ़चिरौली चिमुर लोकसभा सांसद डॉक्टर नामदेव किरसन, विधायक सुभाष दोटे विशिष्ट अतिथि के रूप में उपस्थित रहेंगे, जिनका समिति की ओर से अभिनंदन किया जाएगा. विचारक और उद्यमी गुणवंत देव पारे, पूर्व आईएएस अधिकारी ईजेड खोबरागड़े, महेंद्र ब्राह्मणवाड़े, डॉक्टर ईसादास भाटके उपस्थित रहेंगे. आयोजक अनिरुद्ध वनकर ने अधिक से अधिक लोगों से समय पर शाम 5:30 बजे जय भीम बैठक में शामिल होने की अपील की है. चंद्रपुर जिल्ह्यातील तमाम प्रेक्षक रसिकांना नम्र निवेदन आहे आणि मानसन माझा जय भीम आहे. पहिल्या राष्ट्रीय जय भीम साहित्य संमेलनानंतर आमचं दुसरं साहित्य संमेलन लोकजागृती संस्था आणि जय भीम साहित्य समितीतर्फे होत आहे चंद्रपुरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहामध्ये. सायंकाळी 6 वाजता वेळेवरती याचं उद्घाटन होत आहे. विजय वडेट्टीवार साहेब यांचं उद्घाटन करत आहेत आणि महाराष्ट्रात देशाचे प्रसिद्ध साहित्यिक आंबेडकरी चळवळीचे लेखक माननीय उत्तम कांबळेजी जे सकाळचे संपादक होते ते सुद्धा येत आहेत आणि दिल्लीवरून आपचे माजी मंत्री सामाजिक न्यायमंत्री आणि गौतम राजेंद्रपाल गौतम साहेब हे विचारवंत त्या ठिकाणी येत आहेत. अनेक मान्यवर आहेत, अनेक कलाकारांना पुरस्कार आहे, जय भीम रत्न पुरस्कार आहे, कवी संमेलन आहे, या ठिकाणी परिसंवाद होत आहे, लोकशाही मीडिया आणि मतदारांची भूमिका याविषयी अनेक मान्यवर आपलं मत प्रदर्शित करणार आहेत आणि लोकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांनी सुरुवातीला यावं, बसून जावं, अन्यथा त्यांना जागा मिळणार नाही. कारण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध गायिका सुषमा देवी ज्या कुंकू लावीलं रमाणं आणि कडूबाई खरात खाता त्या भाकरीवर, मंजुश्री शिंदे लय बळ आलं माया भीमाला किंवा लय बळ आलं दुबड्या पोराला, अशा गीतांचे प्रसिद्ध गायिका येत आहेत. प्रल्हाद शिंदेंचा पुत्र चंद्रकांत येतो आहे. तर कृपया सर्वांनी या जय भीम राष्ट्रीय संमेलनात हजर व्हावं असे आवाहन आम्ही मी अनिरुद्ध वनकर, भारत रंगारेजी, डोंगरे सर, सुभाषजी तावाळे साहेब हे सर्व करीत आहेत आणि रामटेके सर आपणास विनंती आहे आपण हजारोच्या संख्येने वेळेवर यावं. धन्यवाद. मुलींकरिता सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन द्वारा संचालित मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर सादर करीत आहे खास SSC पास मुलींकरिता 1 व 2 वर्षीय अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम. 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका ड्रेस मेकिंग, फळे व भाज्या संस्करण, मेकर अँड कन्फेक्शनर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस इन इंग्लिश. तसेच 2 वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स. आणि फक्त ST म्हणजेच आदिवासी अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका कॉस्मेटोलॉजी, ड्रेस मेकिंग, कटिंग अँड सुईंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता या वेबसाईटचा वापर करू शकता. तसेच आमच्या संस्थेत सुद्धा आपले ऑनलाइन फॉर्म निःशुल्क भरून दिले जातील. ITI मुलींची इथे 10 ट्रेड आणि 12 युनिट आहे.
आणि शासनाच्या विविध योजना इथे राबवल्या जातात. मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, सिव्हिल लाईन्स, जुना वरोरा नाका, जिल्हा चंद्रपूर.